जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मी उभा आहे सध्या. त्याच ठिकाणी स्वाभिमानी शेतकरीच्या वतीनं धोंडी धोंडी पाणी दे, पाणी पिण्यासाठी व जनावरांसाठी मागणी केल्या जातात आहे. नेमका काय मागण्या आहे या शेतकऱ्यांची, या संघटनेची काय मागणी आहे त्यांच्याशी जाणून घेऊया. दादा, काय मागणी आहे, काय आंदोलन केलेलं आपण डोक्यावर हे लिंबाचे पत्ते ठेवून आंदोलन करताय, काय याच्या मागचा उद्देश? आम्हाला गेल्या वर्षी चाळीसगाव तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर केला, पण पिण्यासाठी म्हणजे आम्हाला चार चार पाच पाच टँकर येत होती आणि ते टँकरसुद्धा टँकरने पाणी टाकूनसुद्धा आम्हाला दहा दहा पंधरा पंधरा दिवसांनी ते पाणी आम्हाला प्यायला मिळत होतं. त्यासाठी आम्ही प्रशासनाला, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यासाठी एक आत्मदहन 15 ऑगस्ट येणाऱ्या 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा म्हणून आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो, पण आमचं निवेदन साहेबांनी स्वीकारलं नाही. पण निदान तुम्ही निवेदन आमचं वाचा तर करी, पण मी सांगू शकतो की 15-14 ऑगस्टपर्यंत आमच्या जर मागणीचा पाठपुरावा प्रशासनाने किंवा शासनाने जर आमची दखल घेतली नाही, आम्ही निवेदन दिलं टपालमार्फत, आम्ही ते निवेदन पाठवलेलं साहेबांपर्यंत, जर दखल घेतली नाही तर शेतकऱ्यांसाठी 15 ऑगस्टला 40 गावच्या तहसीलवर, तहसील समोर मी आत्मदहन करणार, म्हणजे करणार म्हणजे काय काय मागणी आहे, काय निवेदनमध्ये लिहिलेलं आहे, काय मागणी शेतकऱ्यांसाठी आपल्या? गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी, म्हणजे नदी जोड प्रकल्प करून ते पाणी मन्याड धरणात टाकावं, अशी आमची पहिली मूळ मागणी आहे. दुसरी मागणी, जे गिरणा धरणाचं जे ओव्हरफ्लो होणारं जे पाणी आहे ते पाणी प्रेशरने मन्याड धरणात टाकण्यात यावं. तिसरी मागणी आहे की मन्याड धरणाची उंची वाढावी, ही आमची या आमच्या मन्याड संदर्भातल्या मागण्या आहेत. याच्यामुळं काय फायदा होईल, किती गावांना पाणीचा प्रश्न हा सुटू शकतो? कमीत कमी 30 गावांचा हा प्रश्न सुटू शकतो.